नमस्कार ऑर्किड मित्रों, आज मी शीलाकडे आले आणि माझा जे ग्रोईंग स्पेस आहे ते मला पहिल्या दिवशीपासून मला माहिती होतं की ऑर्किड वाढवायचं आहे, पण शीलाचं जरा डेव्हलपिंग स्टोरी होती. त्या मी ऑर्किड वाढवते म्हटल्यावर ती म्हणा वीणा मला पण करायचं, मग ती पण वाढवायला लागली. पण तिच्याकडे काही ऑर्किड वाढवावं असं तिने काही स्पेशल केलं नव्हतं. तिचं मी म्हटल्यासारखं ती म्हणजे हॅपनिंग स्टोरी होती, तिची जर्नी होती जरा. आणि मोस्टली लोक ऑर्किड वाढवायला लागतात तेव्हा ती मला वाटतं शीलासारखीच जास्त करून असतात. डे वनला कोणी म्हणत नाही आता मी माझ्याकडे ऑर्किड वाढवणार आहे, त्यामुळे आता शीला आलेली आहे. आणि मित्रांनो, कसे आहात सगळे तुम्ही? मैत्रिणींनो, मित्रांनो, येस, तुम्ही सगळे कसे आहात? मी मस्त आहे. आणि आता आमच्या ऑर्किड चा प्रवास, माझ्या ऑर्किडचा प्रवास आपण मी शेअर करते तुमच्या सगळ्यांशी की कसं झालं. वीणाने मला पहिलं ऑर्किड दिलं. ऑर्किड दिल्यानंतर मग मला आता ठेवू कुठे? बरं, याला बरं नुसतंच दिले नाही, 100 इन्स्ट्रक्शन दिले. आता माणूस नुसतं झाड दिलं गिफ्ट की इन्स्ट्रक्शन देत नसतो, पण हिने काय केलं? दाब घाला याला, एवढं असं पाणी घाल, असं कर, याला फर्टिलायझर घाल, टेन्शन दिलं म्हणजे एका प्रकारे. म्हणलं एवढं गिफ्ट दिलं आणि मरायचं आहे असं सगळं माझा जीव. मारायचं नाही, आता धमकी पण दिली मारायचं नाही. म्हटलं यार आता काय करायचं? आपल्याला सवय नाही, आपल्याला रोजची सवय, धडधड पाणी टाकायचं, कधीतरी फर्टिलायझर वाढतात ते बिचारे, पण ह्यांचं तसं नाही आहे. मग मी एकच असल्यामुळे किचनच्या खिडकीमध्ये मी ठेवलेली दिसते ती खिडकी, त्या खिडकीत ठेवलं. हळूहळू मग त्याला थोडस रोज लक्ष देऊन ते थोडस जरा टवटवीत आणि चांगलं वाटायला लागलं. 6-8 महिने काही घडलं नाही, ना फूल ना काही ना काही. नंतर त्याला एक स्पाइक आला. हो स्पाइक आला. आणि मग मी हिला म्हणलं गो काहीतरी येत आहे, म्हणे हो आता तुला फुलं येणार याला. मग त्याला फुलं आली, म्हणजे एक 1.5 महिना गेला त्याच्यात फुलं आली. आणि मग मला वाटलं अरे आपल्याला दुसरं पण घ्यायला पाहिजे. आणि मग देन आय स्टार्टेड माय जर्नी. 1+1+1 आता ऑलमोस्ट आय हॅव 25-30 ऑर्किड्स. नावं जुने मला माहिती नाही आहे, पण ही माझी मेंटर पण ती करते. आता तिला जगवायला येत आहे, जगवता येते, वाढवता पण येत आहे. फ्लावरिंगला जरा चॅलेंज आहे, पण ते ती शी इज वर्किंग ऑन इट. पण माझ्या सगळे ऑर्किड्स केकी देतात, फुलं देत नाही यार, समजतच नाही का बरं असं होतं. पण ठीक आहे, आता वाढतंय, मल्टिपल होत आहे. हो मल्टिपल होत आहे. सो माझी इन्व्हेस्टमेंट डबल होते असं मला म्हणायचं आहे. माझ्यापेक्षा चांगली इन्व्हेस्टर आहे, मी आधी मागे तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे मी एका झाडाचे दोन होतात, दोनाचे तीन होतात. सो आय एम सो हॅपी. नाही मला फुलं होत नाहीत, मला पिल्ल देतात ते झाड. पण एकंदरीत माझं पण थोडं या शीलासारखंच आहे. ऑर्किड वाढवणं म्हणजे उन्हाची शोध, आणि फक्त ऊन नाही तर करेक्ट इंटेन्सिटीचं ऊन, नाही का? येस येस, हे असंच झालं माझं पण. खिडकीमध्ये त्याला काही पुरेसं ऊन मिळेना, सकाळी यायचं. पण ते फक्त कसं जुलै ते नोव्हेंबरपर्यंतच येत होतं, मग त्याच्यानंतरला सावलीच होती. मग उजेड तर पाहिजे थोडासा किंचित अंधार सकाळचा 2 तास, त्याच्यात काही ते भागेना. मग मी काय झालं, मग अगर सप्टेंबर आलं, जुलै आलं, मग मी इथे पावसाळ्यामध्ये या साईडला माझ्या इथे मी एक प्लॅटफॉर्म होता माझा दुसऱ्या झाडांचा, मग मी इथे यांना या झाडांना ठेवलं. तर तेव्हा ते फार छान राहिले डिसेंबर पर्यंत, जुलै ते डिसेंबर. आणि छान कोवळं ऊन यायचं, खूप सुंदर कोवळं ऊन यायचं. तेव्हा सूर्य इकडे होता, इकडे होता, त्याच्यामुळे या भिंतीमुळे याच्यावर यायचंच नाही. तर मग इथे ते खूप छान टवटवीत, अजून मोह वाढला, अजून झाड वाढवली. मग आता झाला उन्हाळा, मग फेब्रुवारी मार्च नंतर इथे ऊन कडक व्हायला लागलं. मग कडक व्हायला लागलं तर पानं किंचित अशी मला पिवळसर असं शेड चेंज झाला. मग मी तिथून हलवून इथे, मग आता मी यांना वेगळी इथे घरामधून म्हणजे माझ्या इथे टेरेसच्या इथे जागा परत निर्माण केली. ही जागा, एक टेबल घेतला, त्या टेबलावर एक प्लॅटफॉर्म टाकला आणि त्याच्यावर ही सगळी झाडं मी ठेवली वर खाली. आणि मला हे फॅब्रिकेशनचं डोर होतं माझं, सेफ्टी डोर, त्या डोरला मी जाळी लावून हुक्स लावून आणि त्याच्यावर हिच्याकडचे हुक्स बघून त्याला मी हे हँग केले सगळे. आणि ही जी पॅरापिट वॉल आहे वरती आहे बघिणा, त्याला मी हुक्स लावले आणि त्याच्यावर मी हँग करून हे असं मी साधारणपणे हे इथे 20-25 ऑर्किड्स आहेत. आणि इकडे हे विणा
ही एक जाळी होती हे पण खूप इंटरेस्टिंग झालेलं आहे. शीलाची डेव्हलपिंग स्टोरी हे लक्षात ठेवायचं. हां, हे जे आहे काळे पॉट्स मला अमेझॉनला मिळाले हे काहीतरी 400 रुपयाला का 500 रुपयाला 20-25 होते. मी त्यांना ऑर्डरच केलं, म्हटलं जाऊ दे बघूया. आणि मग मी ह्यांना या जाळीवर माझ्या दुसऱ्या एका कुंडीला जाळी होती तर ती काढली आणि ती जाळी मी इथे बांधून टाकली माझ्या त्या याला फॅब्रिकेटर्स डोअरला. आणि फॅब्रिकेशन डोअरला तिथे बांधल्यानंतर ती अशी ताणल्या गेली. मग त्याच्यावर मी हे सगळे वॉल व्हर्टिकल गार्डनचं साधारणतः लुक दिलेलं आहे मी त्याला. आणि त्याच्यावर मग मी हे क्रिएट केली. त्याच्यासाठी सावली, थोडं पाण्याचं, कमळाचं असं वरून खालून जरा झाडांचं हे सावली करण्यासाठी दोन मोठी झाडांची साईडला ठेवली. पाम ट्री आणि हे माझं काय म्हणतात त्याला सायली जाईजुई समथिंग हा चम्मे आपलं जाईजुई हा ते. आणि ही एक मध्ये जाळी लावली आहे मी. त्याच्यात अगेन इट्स अ व्हर्टिकल गार्डन आणि सकाळचं ऊन इथे सकाळचं फक्त 9 वाजेपर्यंत ऊन असतं आणि वर मग हिरवं कापड पण लावलं. सो ऑल प्रोटेक्शन हा सगळा प्रकार तू स्पेशली उन्हाळ्यात सगळे तू चेंजेस आणले. कारण मला लक्षात आलं फेब्रुवारीत की माझी झाडं अशी ठेवली उघड्यावर तर ही मरणार, माझी सगळी इन्व्हेस्टमेंट वेस्ट आणि माझा एन्जॉयमेंट जाणार. देन आय थॉट अबाउट इट. नवऱ्याशी थोडं भांडण केलं, म्हणलं नाही मला तुम्ही काहीतरी करून द्या. मग शेड आमच्याकडे आम्ही लावून घेतलं आणि मग ते 75% त्याचं डेन्सिटी आहे. हो का? हो, 75%ची. आणि मग वरून फक्त कव्हर आहे, साईडला ओपन आहे. आणि झाडांची सावली साधारण इकडे दिलेली आहे. आता दे आर हॅपी इथे आणि ह्युमिडिटी आहे, कळतंय. आणि थंड कमी आहे, ऊन कमी आहे. ऊन तिथे कसं होतं आपण इथे उभेच राहू शकतो? नाही उभं असतं राहू शकलो नाही. आता दुपारचे जवळपास मला वाटतं पावणे दोन वाजले. अरे इथे उभं काय बघवत नसे गच्चीकडे, कारण रिफ्लेक्ट पण व्हायचं, जमीन सगळी रिफ्लेक्ट व्हायची आणि त्याचाच उजेड सगळं झाडांवर यायचं. असं उन्हाच्या शोधात सतत जावं लागतं माझ्याकडे. पण मी माझं ते सगळं सोय केली आहे ऑर्किड लटकवायची, पण या दिवसांमध्ये माझ्या घरी दुसऱ्या गच्चीमध्ये ऊन येतं. त्यामुळे ज्या झाडांना फुलं यायला पाहिजे त्यांना मी माझ्या दुसऱ्या गच्चीत हलवते. आणि हिवाळ्यात जिथे मी सगळी सोय करून घेतली आहे तिथे ऊन येतं, परत तिकडनं मी इकडे हलवते. त्याला पर्याय नाही, हा असं तुम्ही म्हणू शकत नाही की ही जागा माझी ऑर्किडची आहे आणि काय मी इथे वाढवणार. थोडं तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल, उन्हाच्या शोधात फिरावं लागेल. आणि रणरण तर ऊन चालत नाही, सकाळचं पाहिजे नाही तर मग संध्याकाळचं पाहिजे. निकले है धूप की खोज में हम. हा बिलकुल, निकले है धूप की खोज में हम. ऑर्किड रखने को और अब दिल खुश हो गया, मजा आ गया जीने को. अरे वा, चला तर आज आम्ही दोघींनी विचार केला, चला आपण ऊन, ऑर्किड आणि ग्रो स्पेस याबद्दल थोडं ग्रो स्पेस येस. आणि पुढे मी तुम्हा लोकांना अजून सरप्राईज देणार आहे. जेव्हा मी त्याला अजून सुंदर करणार तेव्हा मी परत तुमची डेव्हलपिंग स्टोरी येस. अँड यू ऑल्सो डू इट, लाईक इट, सबस्क्राइब इट अँड शेअर, हेल्दी अँड हॅपी. येस. And share it. Yeah. Thank you. Bye-bye. Bye. Done.